ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आमदार रोहित दादा पवार फैन्स क्लब महाराष्ट्र राज्य चे संस्थापक श्री बंडूभाऊ जावळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष श्री सचिनजी काळे साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री जयंतराव भोसले यासह इतर मान्यवरांनी आमदार रोहित दादा पवार यांची स्नेहभेट घेतलेली आहे। यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा सौ सुवर्णाताई माने, राज्य उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र श्री रमेश मोहिते साहेब, महाराष्ट्र राज्य प्रसार माध्यम प्रमुख श्री शेखर सस्ते साहेब आणि परशुराम तोरणे साहेब यासोबतच सांगलीचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव मंडले साहेब, आपले सहकारी मंगेश काष्टे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमदार रोहित दादा पवार यांची स्नेहभेट घेतली। त्यावेळी आपल्या संघटनेचे ध्येय, उद्दिष्टे, धोरणे आणि पुढील काळामध्ये येणारे कार्य याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली। बरोबर आदरणीय दादांनी संघटनेचं नाव बदलण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली, त्यावर देखील चर्चा करण्यात आली। चर्चेअंती आदरणीय दादांच्या आणि पक्षाच्या नावाला, प्रतिष्ठेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची आपण सर्व जबाबदारी घेत हे कार्य महाराष्ट्र राज्यभर वाढवण्यासाठी वचनबद्ध होऊन दादांना विनंती देखील केली। यावर आपल्या विनंतीस मान देऊन दादांनी त्यांचा प्रेमळ आणि सहकार्य रूपी शब्दामध्ये 100% होकार आणि मान्यता दिलेली आहे। सुवर्णा माने, जुमॉन न्यूज, पुणे।